नमस्कार, मी रेणुका, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी, आणि ती बातमी अशी आहे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंग यांच्याबद्दल एक मोठं विधान केलंय. बातमी सविस्तर बघूयात. परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टानं अटकेपासून एकीकडे संरक्षण दिलंय आणि त्याविरोधात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. सर्व्हिस रूलनुसार जी कारवाई करायची आहे ती करली जाणार आहे असं ते म्हणत आहेत. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार आहे असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेलं हे एक मोठं विधान, आणि आपण बघतोय परमबीर सिंग हे मुंबईत परतलेत आणि काल त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्यांच्यावर आता कारवाईचे संकेत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेले. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक अत्यंत महत्वाची बातमी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असे स्पष्ट संकेत दिलेत परमबीर सिंग यांच्याबद्दलचे. कारण ते म्हणत आहेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परमबीर सिंग यांना निलंबित करावं यासाठीचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं देखील आता दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी. अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात आणि जाणून घेणार आहोत यासंदर्भातलं विश्लेषण. प्रीती सोमपुरा आता आपल्या सोबत आहेत. प्रीती, आत्ताच्या क्षणाची खरंच महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण राज्याच्या गृहमंत्र्यांनीच तसे संकेत दिलेत. विस्तारानं आपण याविषयीचं विश्लेषण कसं कराल? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांची एक बैठक झाली होती, त्यामध्ये DGP संजय पांडे पण उपस्थित होते आणि कुंभकर्णी जे ॲडव्होकेट जनरल आहे ते पण त्या बैठकमध्ये उपस्थित होते. आणि या बैठकमध्ये असा निर्णय झालेला आहे की परमबीर सिंग आता परत आलेला आहे आणि त्यांची जी चौकशी आहे ते काल झाली होती, 8 तास चौकशी झाली होती. आज ते ठाणेमध्ये गेलेला आहे, तर याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने जी राहत दिलेली आहे परमबीर सिंग याच्यावर त्यांनी लीगल ओपिनियन घेतलेला आहे आणि या संदर्भात आता आणखी काय करू शकतात त्याबद्दल जी आहे कालची मीटिंग झाली होती आणि 90 मिनिट हे मीटिंग चालली होती आणि त्यामध्ये असं डिसाईड झालेलं आहे की जे काही रिपोर्ट आता सबमिट करणार ॲडव्होकेट जनरल याच्यानंतर जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुढच्या पाऊल घेणार. आणि त्यामध्ये असं पण डिस्कस झालं होतं की परमवीर सिंग यांना सस्पेंड करायच्या की नाही, कारण सस्पेंड करायच्या असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागणार आणि याच्या संदर्भात पण ते विचार झाला होता. आणि आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे उद्धव ठाकरे ते या संदर्भात आणखी निर्णय घेणार. धन्यवाद प्रीती या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आपण बघतो आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि गृहमंत्र्यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. बघूयात या कारवाईबद्दल आणखीन काय काय घडामोडी घडतात. एकूणच परमबीर सिंग यांची अडचणी दिवसेंदिवस वाढ होते आणि परमबीर सिंग यांची ठाणेनगर पोलीस स्टेशनला सध्या चौकशी होणार आहे. सोनू जालनं परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केलेली होती आणि मुका लावण्याकरता खंडणी मागितली असा आरोप परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आलेला होता. यानंतर परमबीर सिंग हे बेलापूरमधल्या CID SIT समोर देखील चौकशीला हजर राहणार आहे. दुपारनंतर ते चांदिवाल आयोगासमोर देखील हजर राहतील अशी माहिती सध्या समोर येते. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, परमबीर सिंग यांच्याबद्दलची एक दुसरी महत्वाची बातमी आणि ती म्हणजे सोनू जालनं त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीबद्दल आता त्यांची एकीकडे चौकशी होणार असते, पण त्याचबरोबर आज ते चांदिवल आयोगासमोर देखील दुपारी हजर राहणार आहेत. अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात अजित आता आपल्या सोबत आहेत. अजित, परमबीर आलेत आणि त्याच्यानंतर आता त्यांच्याबद्दलच्या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली आहे. आज या कारवाईतले कोणकोणते महत्वाचे टप्पे असणार आहेत आणि कशा रीतीनं त्यांच्या अडचणीत वाढ झाली याच्यासाठी, कारण एकीकडे गृहमंत्र्यांनी देखील त्यांच्याबद्दलच्या कारवाईचे संकेत दिलेत, त्याचबरोबर सोनू चालनं केलेली तक्रार आणि त्याचबरोबर चांदिवल आयोगासमोर त्यांची उपस्थिती. पहिले थोडक्यात हे प्रकरण काय सांगतो. क्रिकेट बुकी सोनू जालन याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती सट्ट्या प्रकरणी. त्यावेळेस पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग ठाण्याचे. आणि याच प्रकरणी नंतर जेव्हा सोनू जालना जामिनावर सुटला आणि जसं आपल्याला माहिती सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आलं, परमवीर सिंग यांनी जे गृहमंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप केले होते की त्यांनी वसुली करायला सांगितलेली आहे. यानंतर परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये एक एक करून गुन्हे दाखल व्हायला लागले. त्यात सर्वात पहिला गुन्हा परमवीर सिंग यांच्यावर कुठे दाखल झाला असेल तर ठाणे नगर पोलिसमध्ये दाखल झाला होता आणि तो क्रिकेट बुकी सोनू जालन याने दाखल केला होता. तो जेव्हा खंडणीविरोधी पथकाच्या अटकेमध्ये होता त्यावेळेस त्याच्याकडे त्याच्या घरच्यांवरती गुन्हे दाखल करू नये, त्याच्या घरच्यांना कोणताही त्रास देऊ नये याकरता काही कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. आणि याच सगळ्याकरता स्वतः परमवीर सिंग यांनी काही लोकांच्या मार्फत किंवा समोरासमोर आपल्याकडे पैसे मागितले अशी तक्रार जी आहे ती सोनू जालन याने केली होती, ते या ठाणेनगर पोलिसमध्ये केली होती. आणि त्याच प्रकरणी आज परमवीर सिंग यांना चौकशीकरता हजर राहावं लागलेलं आहे. साधारणपणे 10:45 परमवीर सिंग हे या ठाणेनगर पोलिसांच्या पोलिसमध्ये चौकशीकरता हजर राहिलेले आहेत.
ठाण्यातल्या बाजारपेठेमधला अतिशय गजबजलेला भाग आहे आणि तिथं हे पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे. काल कांदिवली क्राईम ब्रांचमध्ये परमवीर सिंग यांची 7 तास चौकशी झाली आणि त्यानंतर ते आज ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीकरता हजर राहिलेले आहेत. त्यांच्यावरती एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. ठाणेनगरमध्ये 1, कोपरी पोलीस स्टेशनमध्ये 1 आणि कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 1 असे 3 ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि गोरेगाव पोलीस स्टेशन असे 2 मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची पार्श्वभूमी किंवा सर्व गुन्ह्यांचा जो मोडस ऑपरेंडी आहे ती समान आहे. जे याच्यामधले आरोपी आहेत त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये परमवीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त किंवा ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावरती मुक्का लावू नये याकरता त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. तर गोरेगावमधलं एक प्रकरण जे आहे त्यामध्ये हॉटेल सुरू करण्याकरता किंवा वरिष्ठांना पैसे द्यायचे याकरता सचिन वाजेने सांगून विमल अग्रवाल या व्यक्तीला सांगून इतर हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकडून पैसे गोळा करायला सांगितले होती अशी तक्रार विमल अग्रवाल यांनी केली होती. त्या प्रकरणी काल त्यांची चौकशी झाली. आता ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणी परमवीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. कालच्या चौकशीमध्ये परमवीर सिंग यांनी किती सहकार्य केलं हे अजिबात स्पष्ट नाही आहे. पण परमवीर सिंग हे नेमके कुठे होते, ते नक्की भारतात आहेत का, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयामधून त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले 6 डिसेंबरपर्यंत आणि त्यानंतरच त्यांनी मुंबईमध्ये येऊन तपास यंत्रणांसमोर ते हजर राहिलेले आहेत. आता ठाणेनगरला आलेले आहेत. इथून यांची किती काळ चौकशी होते हे झाल्यानंतर ते बेलापूरच्या जे SIT CID कार्यालय आहे तिकडे जातील असं सांगितलं जातंय. कारण का इथेच जी माहिती मिळते त्यानुसार इथेच कोपरी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी जे आहेत त्यांना इथेच बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची तिन्ही प्रकरणी चौकशी जी आहे ती इथेच होईल असं सांगितलं जात आहे. पण यावर अधिक स्पष्टता नाही आहे. त्यामुळे इथं फक्त ठाणेनगर बाबतीतच त्यांची चौकशी होईल का कोपरी आणि बरोबर अन्य 2 प्रकरणात देखील चौकशी होईल का याविषयीची स्पष्टती आता काही वेळातच स्पष्टता येऊ शकेल. धन्यवाद अजित तुर्तास या माहितीबद्दल. अजित ज्याप्रमाणे सांगतो एकूण 5 प्रकरणं आणि त्यासंदर्भातल्या कदाचित आत्ता एका ठिकाणी ते हजर आहेत आणि इतर 2 प्रकरणांसंदर्भात देखील त्यांची चौकशी इथेच होईल का आणि त्यानंतर ते पुढे रवाना होतील का पुढच्या चौकशीसाठी अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. परमबीर सिंग परत आलेत आणि त्याचबरोबर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे त्यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टानं, बघूयात काय काय घडामोडी घडतात. पुढची महत्वाची बातमी शिवसेनेच्या खासदारांबद्दलची. कारण वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सईद खान यांची 3,75,00,000 प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेतल्या गैरव्यवहार प्रकरणी सईद खानला ईडीनं अटक केली होती. याच प्रकरणात आता सईद खानची 3,75,00,000 संपत्ती ईडीनं जप्त केली. भावना गवळी यांच्याकडून सध्या ईडीकडून त्यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी केली जाते. 27 सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं आणि 30 ऑगस्टला वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडतीही घेण्यात आली होती. त्यामुळे भावना गवळी यांच्या संदर्भातली महत्वाची बातमी बघितली आणि महाराष्ट्रातल्या 2 महत्वाच्या बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत. बुंदेलखंड में विशेष समस्या पानी की कई सालों से रही है. आए दिन भी समस्या बढ़ती जा रही है जिसके कारण आए दिन यहाँ के जो भी खेती से रिलेटेड हमारे किसान हैं वो किस खेती को मजबूरी में छोड़ते हुए कहीं ना कहीं बाहर पलायन करने के लिए मजबूर हो रहे हैं. पहले से आज की कंडीशन में ऐसा है कि दिन प्रतिदिन हम लोगों की खेती की जो उपज होती है वो कम होती गई है. खर्चा ज़्यादा हो रहा, प्रॉफिट कुछ होता नहीं है और जिस वजह से हम लोगों को आज आधुनिक खेती की ओर बढ़ना पड़ रहा है. मुझे आधुनिक खेती में इंटरनेट के जरिए Net FM कंपनी के बारे में पता चला जो कि एक इजराइल की कंपनी है. और Net FM कंपनी मुझे इसलिए अच्छी लगी क्योंकि Net FM में जो ड्रिपर होता है ड्रिप में तो जो पहला ड्रिपर है और लास्ट का ड्रिपर इन दोनों के जो पानी का डिस्चार्ज है वो बराबर समानता रहता है. मेरे कहने का मतलब ये है कि 1 एकड़ पर अगर 8 से 10 हज़ार प्लांट आते हैं अपने तो 10,000 के 10,000 पौधों के पास बराबर पानी जाता है और बराबर खाद जाता है. चना गेहूं मटर सरसों की खेती करता था, उसमें मेरे लिए कोई ज़्यादा प्रॉफिट नहीं होने की वजह से श्री महेंद्र जो कृषि वैज्ञानिक हैं उनके द्वारा हमारे लिए जो है बताया गया कि आप जो है ये खेती छोड़ के सब्जी की खेती कीजिए. शिवाजी के द्वारा Net FM
ड्रिप लगाया गया तो हम मिर्च है, टमाटर है, बैंगन है और शिमला मिर्च है, इसकी जो है सब्जियां तैयार की, उसमें हमको बहुत ज़्यादा जो है प्रॉफिट हुई। उम्मीद भी है कि आगे चल के हमारी खेती अच्छी होगी, हम सफल किसान बनेंगे। आणि स्पेशल रिपोर्ट नंतर आता या बुलेटिनमध्ये इथे संपतोय आणि महत्त्वाची आठवण ती म्हणजे या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज आणि न्यूज अपडेट्स देखील तुम्ही चॅनल व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर आणि आम्हाला फेसबुकवर देखील फॉलो आणि सबस्क्राईब करून तिथे देखील तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहता येतील। पहा फक्त न्यूज 18 बुलेटिन।